राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ग्राहक कल्याण सल्लागार समितीची आज इथे बैठक झाली. या बैठकीमध्ये ग्राहक संरक्षण परिषदेचे कार्यकर्ते आणि शासकीय सदस्य जे असतात ते सगळे उपस्थित होते. ग्राहकाची पिळवणूक, फसवणूक, नडला जातो अशा या सगळ्या विषयावर या पद्धतीने या बैठकीमध्ये कशा पद्धतीने आगामी काळामध्ये ध्येय धोरण असले पाहिजे आणि क्रियान्वयन असलं पाहिजे याच्यासंबंधीची खूप चर्चा झाली. सुरक्षा हा विषय ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पहिला अधिकार आहे आणि या अधिकारासाठी म्हणून सगळ्यांनी खूप काम केलं पाहिजे. ग्राहकांनी जागृती आवश्यक आहे, त्याचवेळी प्रशासनाने त्या विषयाकडे लक्ष नीट दिलं पाहिजे. शासनाने केलेले जे नीती नियम आहेत, धोरण आहे, ज्या योजना आहेत त्या शेवटपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. या पोहोचण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि ते प्रशासनानं जितकं चांगलं करेल तितकी प्रतिमा चांगली आपल्याला शासनाची निर्माण करता येऊ शकते. ग्राहकाची पिळवणूक होणार नाही याच्यासाठी म्हणून सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं असं आवाहन यावेळी ग्राहक पंचायतीच्या ग्राहक चळवळीच्या माध्यमातून सगळ्यांना करण्यात आलेलं आहे. या संबंधाने सुरक्षाविषयी जो आपण नेहमी बोलतो त्यामध्ये सगळ्यात अडचण जी जाते ती म्हणजे फूड सेफ्टीवाल्यांची. आणि हा फूड हा विषय आहे की ज्याच्यामुळे ग्राहक हा जास्त वेळा असुरक्षित होतो आणि म्हणून शासनाने एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. समजा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि आपल्याला त्या हॉटेलमध्ये काही अस्वच्छ किंवा आपल्या आता वाढलेली जी भाजी आहे त्या भाजीमध्ये झुरळ निघालेलं आहे, अशा वेळी आपण काय कराल असा जो प्रश्न उद्भवतो अशा वेळी आपण एक टोल फ्री क्रमांक आहे, या टोल फ्री क्रमांकावर फोन करून त्या हॉटेलवाल्याची आपण कंप्लेंट नोंदवू शकता आणि 72 तासाच्या आतमध्ये त्या हॉटेलवर कार्यवाही होऊन आपल्याला त्याचा काय झालेला आहे याचं निवेदन येऊ शकतं. तो क्रमांक आहे 1800-222-365. लक्षात ठेवायला अत्यंत सोपं आहे. 1800 म्हणजे टोल फ्री क्रमांक, 222 फक्त लक्षात ठेवायचा आणि 365 दिवस हा नंबर चालू असतो म्हणून 365 त्याचा जोडून लावायचा असा हा एक चांगला सोपा लक्षात ठेवणारा क्रमांक आहे. ग्राहकांनी हा लक्षात ठेवावा आणि असला काही आपल्याला दुर्व्यवहार हॉटेलमध्ये काही वाटला तर त्यासंबंधीची कंप्लेंट या नंबरवर करता येऊ शकते.